कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी जमावबंदी लागल्याने भाजीपाला महागला. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असतानाही लोक सरकारच्या नियमांचं पालन करीत नसल्याचे दिसत आहे. सुरक्षित लोकांचं बेजबाबदारपणे वागत आहेत हे दुर्दैव्य आहे. भाजीपाल्यासाठी गर्दी करीत आहेत. मुंबई शहरातील धारावीत दिसत आहे. टमाटर, कांदा, बटाटा दुप्पट तिप्पट भावाने विकले जात आहे. सरकारने जमावबंदी लागू करूनही अनेक ठिकाणी लोक गर्दी करताना दिसत आहेत. आजार टाळण्यासाठी पाळाव्या लागणाऱ्या नियमांचं पालन होताना दिसत नाही. आपण पाहू शकता भाजीपाल्यासाठी धारावीत गर्दी. या गर्दीचा फायदा घेत भाजीपाला, कांदा, बटाटा व टमाटर महागाईच्या भावाने विकले जात आहे. खरं तर पोलीस प्रशासन कुठे कुठे लक्ष केंद्रित करणार? अशा वेळेस शासन प्रशासनाला लोकांनी, विक्रेते, व्यापारी वर्गाने सुद्धा सहयोग करणे गरजेचे आहे. कैसे किलो भाई? कांदा 20 रुपये, बटाटा 20 रुपये किलो, ये 24 रुपये किलो. कांदा 20 रुपये किलो, 1 किलो कितना किलो टमाटर? टमाटर कैसा किलो? काय को 20 रुपये किलो ने टमाटर? 550 को जाली लाया. क्या बेचेगा? देखो 3 पेटी में 1 पेटी भर गए. कहाँ से लाया माल? पापा भाई की तरफ से, पूछ लो. 550 टमाटर आ रहे हैं. 20 रुपये किलो. 20 रुपये किलो.